परंतु ह्याच्यामध्ये गुन्हेगार लोक आजी माझी अधिकारी आहेत. एक महाराष्ट्रामधला एक गृहमंत्री की ज्याचं गुन्हेगारांमध्ये उठबसे त्याचा त्याच्यामध्ये हातभार असला पाहिजे. तो धुळ्याला पळाला, नाशिकला पळाला, गुजरातला पळाला आणि डायरेक्ट मद्रासला सापडतो आहे. म्हणजे ही खोटी चकमक दाखवून त्याला आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोणतरी अधिकारी, कोणतरी पोलीस अधिकारी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्याशिवाय तो महाराष्ट्रात सापडत नाही आणि मद्रासला जाऊन सापडतो. प्रचंड हे गृह खात्याचं दुर्लक्षपण आहे. ह्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. असे धंदे महाराष्ट्रात नाही, देशामध्ये हे उपटून हे मूळ उपटलं पाहिजे. हे काही एकटं ललित पाटील ना, अनेक ललित पाटील आपल्याला शोधायचे आहेत. गेली 15 दिवस पुणे शहरामध्ये ललित पाटील आणि त्याचा तुरुंगातून ससूरमध्ये आणि ससूरमधून पंचतारी हॉटेलमध्ये असणारी त्याची उठबस, ह्याच्यावर तुम्ही आम्ही रोज बोलतो आहे. तो ज्या पद्धतीने पळाला त्या पद्धतीमध्ये पोलिसांनी त्याला पळून लावला ही वस्तुस्थिती खरी. दुसरी गोष्ट मी मागच्या आठवड्यात म्हणलो होतो की ह्या ठिकाणी नुसतंच ह्याची 45 सेवन आहे की इथं महिलांची उठबस आहे, ती आता आपल्याला निदर्शन झालेली आहे. आणि अशा वेळेला त्याच्यावर कुठलीही कारवाई न करता नुसतंच पोलिसांनी त्याला पकडलं, पण त्याला जी 45 सेवा देत होते, ससूनमध्ये त्याला ठेवत होते, त्याच्यावर उपचार झालेले असताना, कुठलेही त्याला आजार नसताना त्याच्यावर चकमक दाखवून आपलं त्याचे खोटे काहीतरी रिपोर्ट तयार केल्याने रिपोर्टमध्ये त्याला आपण ससूनमध्ये ठेवलं आहे. ही सगळी गंभीर चूक प्रशासनाची. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की डीम्स आहेत जेवढे त्यामध्ये डॉक्टर असतील त्यांच्यावर ललित पाटीलवरून त्यांना सहआरोपी करावं, ही आपली पहिली मागणी. आणि ही मागणी जो पण होत नाही तो आपण सातत्यानं त्यांच्यावर आवाज उठल्याशिवाय राहणार नाही. काही मंत्र्यांची नावं शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली, तुम्हाला काही याच्यामध्ये संबंध? बघा, आता आंधळेताईंनी जी नावं घेतली ती नावं त्यांना काहीतरी त्यांच्याकडं त्याचे पुरावे असतील. माझ्याकडे काय अजून त्याचे पुरावे आले नाही म्हणून मी त्यांची नावं घेत नाही. परंतु ह्याच्यामध्ये गुन्हेगार लोक आजी माझी अधिकारी आहेत. एक महाराष्ट्रामधला एक गृहमंत्री की ज्याचं गुन्हेगारांमध्ये उठबसे त्याचा त्याच्यामध्ये हातभार असला पाहिजे. तो धुळ्याला पळाला, नाशिकला पळाला, गुजरातला पळाला आणि डायरेक्ट मद्रासला सापडतो आहे. म्हणजे ही खोटी चकमक दाखवून त्याला आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोणतरी अधिकारी, कोणतरी पोलीस अधिकारी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्याशिवाय तो महाराष्ट्रात सापडत नाही आणि मद्रासला जाऊन सापडतो. म्हणजे किती त्याचं हे वेगळं पण दिसतं ह्याच्यामध्ये. तर ही सगळी गंभीर चूक पोलीस आणि सगळी ह्याची उच्च स्तराव चौकशी अशी केंद्रीय मार्फत आपण ही मागणी केलेली. आजही आपली मागणी असेल की पोलीस आता शांतनं बसा. जे पोलीस आहेत ज्यांनी त्याला नुसतं निलंबित केलं त्यांना कायमचं सेवेतून काढलं पाहिजे. आणि ते जे पोलीस बंदोबस्त आहेत त्यांच्यावर ललित पाटीलसारखा गुन्हा दाखल केला. राजकीय नेत्यांचा वरद हस्त असल्याशिवाय इतका मोठा गुन्हा? प्रचंड प्रमाणामध्ये ललित पाटीलची पालनमुळे महाराष्ट्रात रुजलेली होती. आणि ती इतकी रुजलेली होती की पोलिसांना हे सगळे काळे धंदे त्याची माहिती होते. आणि काळे धंदे पोलिसांना माहिती तर नेत्यांना माहितीच असणार. तो ज्या नाशिकमध्ये राहतो तिथल्या अनेक लोकांना त्याचे काळे धंदे माहिती आहेत. मला अनेक लोकांचे फोन येतात आणि या फोनच्याद्वारे तो लोकांना पैसे पुरवत होता. आणि लोकांना पैसे पुरवल्याशिवाय असे धंदे होऊ शकत नाही. आणि ललित पाटीलनी जे उद्योग चालू केलेत हे पुण्यातली आमची लहान बाळे आहेत, ही जी आता उमलायला लागलेली फुलं ती कोंबड्याचं काम केलेलं आहे. ह्याच्यामुळं आमचा प्रचंड त्याच्यावर राग आहे. आणि हा राग नुसताच माझ्या एकट्याचा नाही तर अनेक पालकांचा राग आहे. कारण आमची मुलं शाळेतून काय करतात नंतर शाळेच्या बाहेर हे आम्हाला कळणं मुश्किल झालं आहे. आणि पोलीस यंत्रणेला हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि तरी पोलीस यंत्रणा ह्याच्यावर दुर्लक्ष करते, ह्याचा राग आहे. आणि हा संताप माझ्या एकट्याच हा पुणेकरांचा संताप आहे. कारण पुणे शहर विद्येचं माहेरघर आहे. विद्येच्या माहेरघरामध्ये आज हजारो विद्यार्थी पुण्याच्या असून पुण्याच्या बाहेरचे बी येतात. मग परराज्यातले येतात, पर देशातले होतात. आणि पुण्याच्या विद्येच्या माहेरघराला कलंक लागण्याचं काम आहे. उद्या पालक शाळेसाठी किंवा शिकण्यासाठी सोडणार नाहीत. असे जर जबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. प्रचंड हे गृह खात्याचं दुर्लक्षपण आहे. ह्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. असे धंदे महाराष्ट्रात नाही, देशामध्ये हे उपटून हे मूळ उपटलं पाहिजे. हे काही एकटं ललित पाटील ना, अनेक ललित पाटील आपल्याला शोधायचे आहेत. आणि आज हुक्का पार्लरच्या नावाखाली जी हॉटेलं पुण्यामध्ये चालतात, भोगावला चालतात, अनेक ठिकाणी चालतात, ह्याच्यावर पोलीस प्रशासनाने लक्ष ठेवलं पाहिजे. हुक्का पार्लर ही काय आयुर्वेदिक विरुद्ध औषधं घ्यायचं ठिकाण नाही. ती नशा करण्याची ठिकाण आहेत. आणि रोजपणे
पुण्यामध्ये पोलीस लोक बघतात प्रत्येकाच्या हद्दीमध्ये ही हुक्का पार्लर आहेत. आता आम्हाला असं करावं लागेल की हुक्का पार्लरच्या पुढे जाऊन मांडी घालून बसावं लागेल अशी परिस्थिती आज पुणे शहरामध्ये निर्माण झाली. आमची तरुणाई वाचवायची असेल तर पुणेकरांना ह्याच्यात उतरावं लागेल, रस्त्यावर यावं लागेल, हे माझं मत आहे आणि मी स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष घालणार.